ढेबेवाडी खोऱ्यातील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांना तेरा हजार वयांचे मोफत वाटप वत्सला चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रमेश, रमेश पाटील यांचा उपक्रम पालकांना लागतोय शिक्षण खर्चाला हातभार ग्रामीण भागातील पालकांच्या डोक्यावरील खर्चाचा थोडाफार भार हलका करून त्यांना दिलासा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश अण्णासाहेब पाटील यांच्या वतीने आईंच्या नावाने स्थापन केलेल्या वत्सला चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ढेबेवाडी विभागातील एकोणऐंशी शाळांमधील दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना तब्बल तेरा हजार वयांचे वाटप करण्यात आले पालक व जनतेमधून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे रमेश पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो वत्सला चॅरिटेबल ट्रस्टमार्फत रमेश पाटील व त्यांच्या भगिनी ॲडव्होकेट भारतीताई पाटील विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असून त्यामध्ये सातत्य आहे प्रसंगी पदरमोड करून जनतेच्या समस्या दूर करण्याकडे रमेश पाटील यांचा कल असतो शैक्षणिक खर्चाचा मेळ घालताना ग्रामीण भागातील पालकांची होणारी दमछाक लक्षात घेऊन त्यांना हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांनी काही वर्षापासून मोफत वह्या वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे यावर्षीही त्यांनी एकोणऐंशी शाळांमधील दोन हजार वीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा याप्रमाणे तब्बल तेरा हजार वह्यांचे वाटप सुरू केले आहे पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयात सध्या या कामाची लगबग सुरू आहे कार्यालय प्रमुख अण्णासाहेब काळे शिवाजी पाटील पोपटराव पावणे धनाजी जाधव आदी सहकारी यासाठी परिश्रम घेत आहेत अत्यंत उत्तम दर्जा असणाऱ्या या वह्यांवर सुविचार तसेच प्रबोधनात्मक संदेशही छापण्यात आले आहेत गरजू लोकांच्या अडचणीच्या काळामध्ये धावत जाऊन त्यांना हातभार देण्याची शिकवण आईवडिलांकडून मिळाली वत्सला चॅरिटेबल ट्रस्टमार्फत जनतेला दिलासा देणारे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवता आल्याचे मोठे समाधान असल्याचे यावेळी रमेश पाटील यांनी सांगितले एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड